आम्ही मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचण्यासाठी 22 तारखेला हजारो भावी भक्त त्या ठिकाणी जाणार आहे आणि 23 तारखेला सकाळी त्या ठिकाणी मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचून हनुमान जयंतीच्या शुभ पर्वावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचावी अशा प्रकारची आम्ही विनंती केली होती। महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं साडेसाती मुख्यमंत्र्यांच्या मागे लागली, ग्रहण लागलेलं आहे, संकटाच्या माध्यमातून महाराष्ट्र हा संकटामध्ये आहे, अशा संकटातून मुक्त करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचावी, पण हनुमान जयंतीच्या शुभ पर्वावर त्यांनी हनुमान चालीसाचा विरोध केला, हनुमान चालीसा वाचली नाही। त्याच उद्देशाने आम्ही भक्तिभावाने ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना हृदयामध्ये ठेवतो त्या उद्देशाने त्या ठिकाणी हनुमान चालीसा वाचू। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आलेलं संकट ते नष्ट झालं पाहिजे, मुख्यमंत्र्यांना शक्ती मिळाली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री विदर्भामध्ये आणि मंत्रालयात जाणं सुरू केलं पाहिजे, विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेले पाहिजे, शेतकऱ्याच्या बांधावर गेले पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये थांबलेला विकास हा पुन्हा जोरात धावला पाहिजे। या उद्देशानं आम्ही मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचण्यासाठी 22 तारखेला हजारो भावी भक्त त्या ठिकाणी जाणार आहे आणि 23 तारखेला सकाळी त्या ठिकाणी मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचून महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रार्थना करा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।